अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। सर्व समाजाला एकतेचा आणि शांतीचा संदेश देणारे थोर संत आध्यात्मिक गुरु श्री लक्ष्मण चैतन्य बापू यांच्या 9व्या पावन स्मृती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन बंजारा समाजाच्या वतीने जामनेर शहरामध्ये करण्यात आले होते। या प्रसंगी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्यासह सर्व नगरसेवकांनी श्री लक्ष्मण चैतन्य बापू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले। या बरोबरच सर्व राजकीय सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सुद्धा बापूंच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून त्यांना अभिवादन केले। नगर परिषदेसमोर आयोजित करण्यात आलेल्या या अभिवादन कार्यक्रमाला शहरातील बंजारा समाज बांधवांनी विनम्र आदरांजली वाहिली। या प्रसंगी समस्त बंजारा समाज बांधवांसह सर्वधर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजाचे ज्येष्ठ संत परमपूज्य लक्ष्मणदासजी महाराज यांची 9वी पुण्यतिथी आहे। त्यानिमित्ताने प्रत्येक तांड्यात पुऱ्या महाराष्ट्रात पुण्यतिथी साजरी केली जाते। त्यानिमित्ताने जमलेले आमचे महापौर साहेबा साधनाताई, आमचे गटनेते प्रशांतदादा, आमचे नानाभाऊ, आमचे शेतकरी संघाचे लोकप्रिय अध्यक्ष चंदूदादा, सगळ्याच राजकीय मंडळी, सगळ्या पक्षाचे राजकीय मंडळी, किशोरदा बरोबर आपण सगळे भाग्यवान आहोत की अशा विभूती आपल्याला लाभल्यात। लक्ष्मणदासजींची 9वी आज पुण्यतिथी आहे आणि भाग्यवंत अशा आहोत की ते आपल्या परिसरात जन्माला आले आणि त्यांच्या आश्रयात आपण या ठिकाणी वाढलो। या ठिकाणी त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर या कलियुगामध्ये असा सतयुगी संत आपल्याला प्राप्त झाला की ज्यांच्या मार्गदर्शनाने आज आपल्या समाज प्रबोधनाचं समाजावरती चांगल्या प्रकारचे संस्कार होण्याचं काम लक्ष्मणदासजी महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे। पूर्ण आयुष्य पूर्ण बालब्रह्मचारी म्हणून त्यांनी आयुष्य काढलं। मी तर म्हणेन ते चिरंतर चिरंजीवी आहेत आणि अशी विभूती आपल्याला लाभली। परमेश्वर त्यांना आमच्यामध्ये परत आम्हाला परत संस्कारित करण्यासाठी, आम्ही येणाऱ्या पिढीमध्ये परत संस्कारित करण्यासाठी, त्यांचे संस्कार तर आमच्यामध्ये जिवंत आहेतच परंतु अजून वृद्धिंगत व्हावं हीच परमेश्वराला प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो। बापूंविषयी सांगायचं म्हटलं तर ते एक संत महात्मा, एक व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी बंजारा समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे। बापूंविषयी सांगायचं म्हटलं तर त्यांनी युवकांना व्यसनाधीनतेपासून कसं मुक्त करता येईल आणि संपूर्ण जे व्यसनाधीन परिवार होते त्यांचे परिवार कसे सुधरता येईल, म्हणजे त्यांनी मायमाऊलींचा आशीर्वादही त्या ठिकाणी त्यांना मिळालेला होता। असे लक्ष्मणजी महाराज फार अत्यंत कमी वयामध्ये समाधीस्थ झाले। आपण सर्वजण त्यांच्या भोवती नतमस्तक होऊया। आणि मी श्री संत लक्ष्मण बापूच्या पुण्यतिथीनिमित्त उपस्थित सर्व त्यांचे भक्तगण, समस्त बंजारा समाजाचे पदाधिकारी, राजकीय समाजाचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्त्या बंधूंनो, आज श्री संत लक्ष्मण बापूंची आपण पुण्यतिथी साजरी करतोय। त्यांचा पाल्ला खूप मोठा आश्रम आहे, त्यांचं या संपूर्ण महाराष्ट्राभरात त्यांचे खूप मोठे साधक आहेत आणि समाजाला एक चांगली दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थानं बापूंनी केलं। त्यांच्या साधकाच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे। खरं तर आपला हा बंजारा समाज तांड्यापांड्यात वस्त्यात राहणारा हा समाज आहे आणि या समाजात अशिक्षितांचं प्रमाणही त्यापैकी बऱ्यापैकी आहे आणि बापूंच्या साधकाच्या माध्यमातून समाजाला संघटित करून कुठेतरी समाजाचा स्तर उंचावला पाहिजे या दृष्टीने सुद्धा आपण त्यानिमित्तानं जर का प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं त्यांची पुण्यतिथीला सार्थकता लागेल असं मला याच्या प्रसंगाने वाटतं। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण बापूंची प्रतिमेचं पूजन करून इथे न थांबता त्यांचे जे अनुयायी म्हणून त्यांचे जे संस्कार आहे ते संस्कार आपण आपल्या जीवनात जर का आचरणात आणले तर निश्चितच आपल्या हे प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असंच या निमित्तानं मी म्हणतो। आपण पुन्हा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण एक वेळेस जरा पाल्ला त्यांच्या आश्रमात जाऊन पाहिलं पाहिजे। खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं काम चालतं आहे। त्यांच्यानंतर त्यांची गादी गोपाल महाराजांनी घेतली आहे आणि त्यांचा वारसा गोपाल महाराज चालवत आहेत। या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना नतमस्तक होतो आणि
परमपूज्य वंदनीय चैतन्य बापू लक्ष्मण बापू यांच्या विनम्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आजच्या या त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले परमपूज्य वंदनीय गोपाल महाराज, सर्व रमेश नाईक, चंदूभाऊ बाविस्कर, राजूभाऊ दादा, सर्व उपस्थित सर्व पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते, तरुण कार्यकर्ते, मित्रांनो, चैतन्यमूर्ती लक्ष्मण बापूंनी जी दिशा दिली, एक समाजाला धार्मिक आणि एक चांगल्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पालच्या त्यांच्या आश्रमात वेळोवेळी जाण्याचा प्रसंग, त्यांचे आमंत्रण ज्या वेळेस यायचे त्याच्या वेळेस जाण्याचा प्रसंग आला. अतिशय पाल या दुर्गम आणि आदिवासी भागामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे आपला आश्रम थाटून एक समाजाला भटक्यामुक्त जाती जमातीच्याच नव्हे तर तुमच्या आमच्या सगळ्यांना एक चांगली दिशा देण्याचं काम त्यांच्या उभ्या आयुष्यात त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. चैतन्य बापू लक्ष्मण बापू हे या समाजाचं श्रद्धास्थान नसून आपल्या सगळ्यांचं ते श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान होतं. त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त विनम्र असं अभिवादन करतो आणि त्यांच्या या केलेल्या वाटचालीला, त्यांनी दाखवलेल्या मार्गाला आजची पिढी निश्चित रूपाने पुढे नेईल. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करील. त्यांनी दिलेले संस्कार, त्यांनी दिलेली दिशा हेच त्यांच्या जीवनामधलं आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अंगीकारलं तर ते साध्य झाल्यासारखं होईल अशी मी भावना व्यक्त करतो. चैतन्य बापूंना पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन करण्यासाठी जमलेल्या सर्व बंधूंनो, चैतन्य बापूंनी दुर्गम भागामध्ये आर्थिक आणि मागासदृष्ट्या मागासलेल्या लोकांमध्ये एक चैतन्य निर्माण केलं, आध्यात्मिक चैतन्य निर्माण केलं आणि त्या लोकांना त्यांनी अतिशय चांगल्या मार्गाने सद्वर्तन कसं करावं, अध्यात्माच्या मार्गाने कसं चालावं याच्यासाठी मार्गदर्शन केलं. निश्चितच त्यांचं कार्य अतुलनीय. मी त्यांच्या आश्रमामध्ये जाऊनही आलेलो आहे आणि जिल्हा परिषदेला अध्यक्ष असताना त्यांनी काही विकास कामं मागितली होती त्यावेळेला ते देण्याचं भाग्यसुद्धा मला लाभलेलं आहे आणि महाराजांचं दर्शनसुद्धा मला झालेलं आहे. त्यांनी या दाखवलेल्या मार्गाने आपण चालणं आणि एक चांगला सुदृढ आणि सक्षम समाज बनवणं हीच त्यांना आदरांजली राहील. मार्गदर्शन करतील अशी त्यांना विनंती. जय श्री कृष्ण. देखो आज आवाज 9 साल बापूजी को पूर्ण हो चुके हैं कि आज हमारे साथ बापूजी प्रकट अवस्था में नहीं है, पर देखा जाए तो हर भक्त के दिल में भक्ति के रूप में आज भी बापू हमारे साथ जिंदा है. पर देखा जाए तो बापू जी ने जो कार्यस्थल करके गए समाज के लिए, भक्ति और श्रद्धा जगा कर गए इस समाज के लिए, इसी तरह आगे भी ऐसे कार्यक्रम चलते रहेंगे और आप लोगों के माध्यम से इसी तरह भक्ति का प्रवाह, ऐसे बड़े बड़े कार्य होते रहेंगे और यूं ही चलते रहे. और बापूजी के आशीर्वाद से ये भी कार्यक्रम आज संपन्न हुआ और मेरे शब्द को बापूजी के चरणों में समर्पित करते हुए पुनः भेटू. तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.